बुक स्टॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे घर म्हटलं म्हणजे तिथे माणसं आलीच घरातल्या प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो त्यामुळे कधीकधी मोठी गंमत होते एका रात्री लेखकाच्या घरात कशी गंमत उडाली ते पहा गोष्टीचं नाव आहे आजीने पाहिलेला चोर लेखक व्यंकटेश माडगुळकर हा धडा मराठी बालभारती इयत्ता पाचवी या पुस्तकातून घेतला आहे आणि या गोष्टीसाठी आभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे वाचन आसावरी दोषी आमच्या माडगुळच्या घरात चोर शिरल्याची घटना अजून माझ्या ध्यानात आहे आमचे दादा म्हणजे वडील हे साधे गृहस्थ होते वरून काही जड पदार्थ डोक्यावर पडेल अशी भीती त्यांना नेहमी वाटे त्यामुळे जरा काही आवाज झाला की डोक्यावर रुमाल ठेवून ते तडक घराबाहेर पडत या भीतीमुळेच घरातून वावरताना माझे वडील दारूगोळ्याने भरलेल्या कोठारातून दिवा घेऊन सावधपणाने वावरावं ना तसं वावरत सरकारी नोकरीत कारकून म्हणून लागल्यानंतर दादांना एक नवीनच विकार सुरू झाला रात्री अपरात्री झोपेत ओरडायची त्यांना सवय जडली विलक्षण भ्यायलेला माणूस बारीक आणि लांबलचक आवाजात जसा ओरडतो ना तसं दादांचं ओरडणं असे ते केव्हाही एकदम हुँ, 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 अशा उंच स्वरात ओरडत कधी कधी तर आपलंच ओरडणं ऐकून तेच जागे होत रात्री आपल्या कानात गोम किंवा एखादा लहान किडा जाईल आणि मेंदूमध्ये जाऊन घर करेल या भीतीने माझी आई रोज रात्री झोपताना कानात कापसाचे बोळे घालत असे तरी देखील माझ्या सर्वात मोठ्या बहिणीचं म्हणजे अक्काचं रडणं आईला नेमकं ऐकू येत असे अक्का ही स्वभावाने वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा पाय न देणारी तिचं आणि विंचू या प्राण्याचं विशेष सख्य होतं साधारणत महिना पंधरा दिवसातून एकदा तरी अक्काला विंचू चावत असे आता घरात आम्ही इतकी माणसं होतो पण सर्वांना सोडून तो नेमका अक्कालाच डसत असे बरं दिवसा उजेडी माणूस ओळखता येतं हे मान्य पण रात्रीच्या काळोखात हीच अक्का आहे हे त्या विंचवाला कसं कळत असावं विंचवाची चूकभूल व्हावी म्हणून आम्ही अनेक प्रयत्न केले अक्काला झोपण्यासाठी मध्ये जागा ठेवून आम्ही सगळ्या आजूबाजूला झोपूनही पाहिलं तरीसुद्धा सर्वांना ओलांडून विंचू नेमका अक्काला गाठत असे त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती तिला विंचू फार चढत नसे वर्षा दोन वर्षातून आईला जर विंचू चावला तर ती रात्रभर गडबडा लोळत असे आणि सगळं गाव आमच्या घरी जमा होत असे कुणी हा उपाय करी कोणी तो उपाय करी पण चक्क दिवस उजाडून उन्हावर आल्याशिवाय आईचा विंचू उतरत नसे त्यामुळे अक्काला विंचू चावला म्हणजे उपचार करता करताच आई सुटकेचा निश्वास टाकून म्हणायची तरी बरं बाई मला नाही टसला आमची आजी आमची आजी नेहमीच भेदरल्यासारखं वागे रोजची कामं आटोपली थोडी सवड मिळाली म्हणजे घराचा एखादा अंधारा कोपरा बघून ती पाखरासारखी दोन पायांवर बसत असे आणि कुठेतरी एकटक बघत बोलत बसे तिचं बोलणं भ्यायल्यासारखं व कुणातरी जवळच्या माणसाला खाजगी आवाजात काहीतरी सांगावं ना तसं असे का, का कुणास ठाऊक शिपाई या प्राण्याची तिने धास्तीच घेतली होती शिपाई येतील धरून येतील असं ती सारखं पुटपुटे त्यामुळे तिचं बोलणं कोणीच मनावर घेत नसे एका रात्री आमच्या घरात चोर शिरले साधारणत रात्री दोन अडीचचा सुमार असावा आई अक्का आणि आम्ही भावंड माझघरात झोपलो होतो आजी पुढच्या सोप्यात होती आणि वडील त्याही पुढे एक नवा सोपा होता तिथे झोपले होते विंचू दिसावा म्हणून आई रात्री समयी विझवत नसे पण ती कितीही भरून ठेवली तरी तेल संपल्यामुळे ती कधीतरी विजून जाई आणि सगळीकडे गुडुप्प अंधार होई आपल्या रिवाजाप्रमाणे त्या दिवशी सुद्धा समयी विजली होती या अंधाराचा फायदा घेऊन चोर घरात शिरले त्यापैकी एका चोराला प्रथम आमच्या आजीने पाहिलं घरामध्ये मोकळा चौक होता त्याच्या डाव्या कोपऱ्यात तिला चोर उभा असलेला दिसला आजी मध्येच जागी होऊन अंथरुणावर उठून बसायला आणि तो कोपऱ्यात यायला एकच गाठ पडली आता ओरडावं तर चोर पळून जाईल म्हणून आजी हळूच दार ढकलून माझघरात आली आई आणि अक्का कुठे कुठे झोपलेल्या आहेत ते तिने आठवलं कानातल्या बोळ्यांमुळे हाक मारूनही आई कधीच जागी होत नसे म्हणून ती हळूच अक्कापाशी आली आणि तिच्या उशाशी बसून म्हणाली अक्के अग अक्के उठ घरात चोर शिरलेत अक्काने हे ऐकलं आणि तिला एकदम रडूच आलं कानात बोळे असले तरी अक्काचं रडणं आईला ऐकू आलं ती एकदम ताडकन उठली आणि म्हणाली अक्का अगं कुठे चावलं विंचू आधीच भांबावलेली अक्का यावर काही सांगायच्याऐवजी जास्तच रडू लागली तिला समजावत आई म्हणाली उगी उगी अगं रडून काय होणार थांब दिवा लावते इतकं चाललं आहे तोवर तिकडे दादा ओरडू लागले ते ओरडणं ऐकताच आजीला ठाम वाटलं चोर दादांच्या उरावर बसला ती एकदम ओरडली अग दिगुला बधरला बघ त्यांनी त्याला वाचवा आईला वाटला आजी नेहमीसारखीच बडबडते आहे अक्का बिचारी आधीच रडत होती त्या चोराने दादांना धरलं हे ऐकताच तिची शुद्धच हरपली मग आईने हळूच उठून समयी लावली आणि आपल्या समजुतीप्रमाणे विंचू चावल्यामुळे निप्चित पडलेल्या अक्कासाठी ती सहाणेवर कसली तरी मात्रा उघाडू लागली उघाडता उघाडता ती म्हणतच होती बरं तर बरं मला नाही डसला इकडे मात्र आपलंच ओरडणं ऐकून दादांची झोपमोड झाली होती ते उठून जांभया देत हरी हरी म्हणत बसले आत काय चाललंय याचा त्यांना मोळी पत्ताच नव्हता थोडा वेळ गप्प झालेली आजी मध्येच पुन्हा म्हणाली कोपऱ्यात बसलेला मी बघितला यावर आई म्हणाली मग चपलीने चांगला ठेचायचा नाही का त्याला चावला की पोरीला यावर आजी घाबरून पुन्हा गप्प बसली आत दिवा लागला आहे आणि काहीतरी गोंधळ सुरू आहे हे आता कुठे दादांच्या ध्यानात आलं हिरव्या धाबडीची खोळ पांघरून ते माझघरात आले आणि विचारू लागले काय गडबड आहे काय झालं आई म्हणाली काय नाही नित्याचंच रडगाण आहे अक्कीला विंचूड असला मुलगा उठून आत आल्याचं पाहून आजी गडबडीने उठली आणि दादांचा हात धरून त्यांना हळूच म्हणाली दिगू अरे चोर शिरलाय घरात बाहेरच्या को त्या कोपऱ्यात बसलाय त्या सरशी गाव जागं करून मदतीला बोलवावं म्हणून दादा ओरडले चोर चोर मात्रा उगाळायची सोडून मग आईसुद्धा मोठ्याने ओरडू लागली या गडबडीत आम्ही जागे झालो आणि रडू ओरडू लागलो गावातली कुत्रीही जागी होऊन भुंकू लागली आईने घाबऱ्या घाबऱ्या पाटा वरवंटा दुपत्याची पेटी या अवजड वस्तू मागच्या आणि पुढच्या दारापाठीमागे रचल्या आमचं ओरडणं चालूच होतं एकच हलकल्लोळ झाला एवढ्यात गावातले चार धीट लोक हातात कंदील आणि काठ्या लाठ्या घेऊन धावून आले बाहेरून हाका मारू लागले बापू दारुगडा बापू भिवू नका आम्ही आहोत कुठे चोर दादांनी आतूनच सांगितलं अंगणाच्या डाव्या कोपऱ्यात आहे धरा 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 त्याला लोकांनी अंगणाचा डावा कोपऱ्या बघितला तर कुणाची तरी काळी पांढरी शेळी तोंड हलवत उभी अहो बापू कोपऱ्यात चोर नाही अहो शेळी शेळी शेळीला भ्याला की काय चमकून दादा बघतच राहिले दरम्यान अक्का सावध झाली आणि विचारू लागली धरला का चोर आई म्हणाली चोराचं मढ जाऊ दे तिकडे तुझा विंचू उतरला का अक्का गांगरून म्हणाली तो कधी चावला आणखी अगं मग तू मग रडत का होतीस म्हणून नाही आजी मला म्हणाली अंगणाच्या कोपऱ्यात चोर लपलाय त्यामुळे मला रड झालं यावर आई कपाळावर हात मारून म्हणाली काय बाई माणसं तरी शहाण्यालाही वेड करतील आणि आजीकडे बघत विचारलं काय हो कुठे चोर शेळी म्हणजे चोर आहे होय आम्ही भावंड इतका वेळ जे रडत होतो ती आता मोठ मोठ्याने हसू लागलो जेव्हा वीज गावातल्या प्रत्येक घरात जुन्या काळी पोहोचली नव्हती अशा काळातली ही एक गमतीदार गोष्ट तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया लवकरच पुढल्या गोष्टीत बाय बाय धन्यवाद